रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. पारनेर तालुक्यातील अळकुटी उपकेंद्र अतिभारित असल्यामुळे या परिसरातील विजेची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. ती दूर करण्यासाठी आमदार निलेश लंके यांच्या सूचनेनुसार 3.15 MVA क्षमता असलेल्या रोहित्राची क्षमता 5 MVA करण्याचा प्रस्ताव पाठवून देखील त्याला मंजुरी मिळत नसल्याने आमदार निलेश लंके यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. सत्ताधारी आमदारांनी आंदोलनाचा बडगा उगारल्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या अधिकाऱ्यांनी बुधवारीच 5 MVA क्षमतेचं रोहित्र अळकुटी उपकेंद्रामध्ये पाठवित संभाव्य संघर्षाला पूर्णविराम दिला आहे. शेवगाव शहरातील आखेगाव रोड ते पंचायत समिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गटारीचं पाणी रस्त्यावर उतरून कायमचाच त्रास होत असल्याने रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांकडून सांगण्यात आलं आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने याच रस्त्याने पंचायत समितीचे अधिकारी पदाधिकारी ये जा करत असतात. पाऊस पडल्यानंतर या रस्त्यावरून जाणं मात्र कसरतीचं होऊन जात आहे. पाथर्डी तालुक्यातील जानपीर बाबा दर्गा याची पूजा करण्याच्या कारणावरून अयुब सय्यद, भाया गफूर आणि समद शकूर हे फिर्यादी शहनाज सय्यद यांना त्रास देत होते. तसेच त्यांना मारहाण देखील करण्यात आली होती. याच झटापटीमध्ये समद यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने अयुब सय्यद याला डोक्यात मारल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी समद आणि शकूर यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावली होती. मात्र या जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध आरोपी समद सय्यद आणि शकूर सय्यद यांनी औरंगाबाद खंडपीठात ऍडव्होकेट NV दरोडे यांच्या मार्फत फौजदारी अपील दाखल केलं होतं. आज याच जन्मठेपेच्या शिक्षेतील आरोपीला औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. अहमदनगर जिल्ह्यातील नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांना बँक प्रशासनाकडून आणि काही अधिकाऱ्यांकडून सातत्याने मानसिक त्रास देण्यात आला होता. निवृत्तीनंतर देखील जाणीवपूर्वक त्यांना 3 महिन्यांची मुदतवाढ दिली गेली. तसेच शिंदे यांच्यावर बळजबरीने दबाव टाकून 25 लाखांची ठेव बँकेत ठेवण्यात त्यांना भाग पाडलं गेलं असा आरोप करत शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करावी अशी मागणी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी केली आहे. या संदर्भात खामकर यांनी बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यात वाढ झाली आहे. अवैध व्यावसायिकांकडून दर महिन्याला चिरीमिरी घेऊन गुटखा, गांजा, जुगार, मटका, ताडी, अवैध देशी विदेशी दारूची विक्री, हातभट्टीची दारू तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांना अभय दिल्याने त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आशीर्वादाने होत असल्याची चर्चा सुरू आहे. याची दखल नाशिकचे विभागीय आयुक्त यांनी घेऊन अहमदनगरचे अपर जिल्हाधिकारी संदीप निशित यांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र भोसले यांना कार्यवाही करून 2 दिवसात अहवाल सादर करण्याचं सांगितलं आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. श्रीरामपूर शहरातील 10व्याच्या ओट्याजवळ मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. या बाबतीत लक्ष वेधून घेण्यासाठी उपनगराध्यक्ष करण ससाने यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 10व्याचा ओटा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करत गांधीगिरी करण्यात आली आहे. या आंदोलनाप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, नगरसेवक मुझफ्फर शेख, मनोज लबडे यांसह अनेक जण उपस्थित होते. जिल्हा मजूर फेडरेशनच्या 827 मजूर सहकारी संस्थांचे सभासद कोरोना लसीकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे फेडरेशनने खासगी हॉस्पिटलमध्ये स्वनिधीतून सभासद मजुरांचं लसीकरण करावं अशी मागणी जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक आणि पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संचालक विष्णू काळे उपस्थित होते.
यंदा पावसाने अहमदनगर जिल्ह्यावर अवकृपा केली आहे, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झालाय। मुळा धरण 67.53%, निळवंडे 62.58%, तर भंडारदरा धरण 87.70% भरले आहे। या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस थांबलाय, त्यामुळे यंदा भंडारदरा धरण 15 ऑगस्ट पूर्वी भरण्याची शक्यता कमी आहे। सध्या पावसाची परिस्थिती पाहता यंदा जिल्ह्यातील धरणे भरतील का याची चिंता वाढली आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारपासून नगरच्या दौऱ्यावर येत आहेत। रविवारी त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे। पालकमंत्री मुश्रीफ शनिवारी कर्जतला जाणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये कर्जत, जामखेड आणि पाथर्डी तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। सायंकाळी 5:30 वाजता ते पाथर्डीमधून नगरला येणार आहेत। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला 2000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन वॉर्ड क्रमांक 3 च्या बीट चौकीवर नेमणूक असलेले संजय काळे असं या पोलीस हवालदाराचं नाव आहे। या घटनेने पोलीस वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे। या बातमीसह आजच्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत रहा News24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।